पंजाब सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीची घोषणा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षिततेमध्ये त्रुटी राहिल्या आहेत का याबाबत ही चौकशी केली जाणार आहे. पंजाब सरकारची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा करण्यात आली आहे. ही चौकशी या चौकशी समितीमध्ये निवृत्त न्यायाधीशांसह गृह खात्यांच्या सचिवांचा समावेश असेल. समिती 3 दिवसात आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेसंदर्भात हे महत्त्वाचं वक्तव्य, महत्त्वाचं पाऊल. पंतप्रधानांच्या जीवाला धोका असता तर आधी मी माझं रक्त सांडलं असतं. आम्ही आमच्या पंतप्रधानांवर कुठलंही संकट येऊ देणार नाही असं यावेळेला चन्नी म्हणाले आहेत. ही समिती 3 दिवसात अहवाल सादर करणार आहे.